मित्र हो नमस्कार आपण निसर्गदर्शन या उपक्रमांतर्गत आजच्या निसर्गदर्शनामध्ये माहिती घेणार आहोत उंबर या सधारित वनस्पतीबद्दल उंबर या वनस्पतीचे मराठी नाव उंबर उदुंब उदुंबर असे आहे तर त्याचे हिंदीतील नाव डुमर गुलर पुष्पहीना उमरी जंतुफल पाणीभुज इत्यादी आहेत तर उंबराचे संस्कृतमधील नावे उडुंबर औदुंबर गुलर भ्रमणवृक्ष हेमदुगक्क जंतु काफुल्ला जंतुफला जंतुमती क्रमिफल मस्कीन सदाफला सौम्य शीतवल्क सूत यज्ञयोग यज्ञ इत्यादी संस्कृत नावे आहेत तर उमराचे शास्त्रीय किंवा इंग्रजी नाव हे कॉन्ट्रीफिक फिक गुलर फिक इत्यादी आहेत त्या उमराचे शास्त्रीय नाव फायकस रेसिमोसा हे आहे आणि फायकस ग्लोमेराटा हे सुद्धा आहे फायकस लुसेसेन्स हे सुद्धा शास्त्रीय नाव आहे उंबराचे कुळ मोरेसी हे असून ते मलबेरी कुळातील वनस्पती आहे आपण निसर्ग भटकंती करत असताना आपणास अनेक प्रकारच्या वनस्पती झाडे झुडपे नजरेस पडतात त्यातील अतिशय उंच वाढणाऱ्या व वा पसरणाऱ्या व सावलीसाठी पक्ष्यांना फळे व आसरा देणाऱ्या फायकस प्रजातीची झाडे नजरेस पडतात त्यातील वड पिंपळ व उंबर ही प्रामुख्याने नजरेस पडतात त्यातील उंबराचे झाड हे गावाजवळ नदीकिनारी मंदिराशेजारी हमखास बघावेस मिळतात उंबराच्या झाडाच्या जवळपास पाणी उपलब्ध अस असते असे ग्रामीण भागात सांगितले जाते उंबर हे नदीशेजारी मंदिराजवळ हमखास बगास मिळते आज उंबर या झाडाबद्दल सविस्तर माहिती घेऊयात उंबर हे एक मोठ्या आकाराचे झाड असून साधारण वीस पंचवीस मीटर उंचीपर्यंत वाढते साधारण सरळ वाढून त्यावर अनेक फांद्या फुटतात व आजूबाजूला पसरतात याचे खोड मजबूत व सरळ गोलाकार होते त्यावर मजबूत मोठमोठ्या फांद्या फुटतात खोडाचा व फांद्याचा रंग राखडी असून त्यावर पांढरट ते राखडी रंगाचा कोंडा चिकटलेला असतो त्यास हाताने स्पर्श केला तरी हातास चिकटते खोळावरील गुळगुळीत असणारे पापुद्रे काही वेळाने निघून पडतात हे झाड हुबे व आडवे पसरते असल्यामुळे खोडास मुळाजोळ आधारासाठी बारक आलेले स्पष्ट दिसतात उंबर हे भारतभर आढळणारे झाड आहे उंबराच्या झाडास साधारण वर्षभर पाणी असतात उंबर हा सधारित असून त्याची पाणी एकदाच झाडावरून खाली न पडता थोडे थोडे गळतात व झाड सदा हिरवे राहते पाणी दिसायला साधारण सीताफळाच्या पानासारखी दिसतात याची पाने गडद हिरवी मोठी असतात त्याची फांदीवरील रचना ही एकाचा आड एका, एका आड एक अशा प्रकारची असते पानांचा आकार अंडाकृती ते आयाताकृती असतात पाने साधी असून सुधारित असतात पाने थोडेसे रुंद असून टोकाकडे निमुळते होत गेलेली असतात पानांचे दोन्ही भाग गुळगुळीत असतात वरील बाजूने पाने चकाकतात पानावर ठिकठिकाणी घाटी आलेल्या दिसून येतात उंबराच्या झाडास फुले येतात का फळे येते म्हणजे फूल येत असलेच पा असे ग्रहीत धरले जाते परंतु प्रत्यक्षात कोणीही फूल लागलेले बघितलेले नसल्याचे सांगतात मग त्याची फळे होत बी कसे तयार होते उंबराच्या फुले नसते हा गैरसमज आहे त्याबद्दल सविस्तर समजून घेऊ उंबराच्या झाडावर लागलेली लहान लहान फळे म्हणजेच त्या उंबराची पुष्पसमूहच हो आहेत उंबराच्या फळाच्या आतमध्ये उंबराचे अनेक फुले असतात उमराचे फळ फोडून बघितल्यास आपल्याला उंबराचे फुले बघायला मिळतात फळाच्या आतमध्ये नरफुले मादी फुले व नपुंसक फुले अस असे तीन प्रकारची फुले असतात तरीही फळाच्या आतमध्ये परस्पर प्रवाग होत नाही त्या मध्ये छिद्र पाडून ब्लास्टो फॅगा फॅगा सेनेस ह्या मच्छराच्या आकाराच्या कीटकाची मादी फळाच्या आतमध्ये अंडी घालण्यासाठी प्रवेश करते आणि फळाच्या आतमध्ये प्रवेश करताना ती माशी बाहेरील फुलांचे परागकण अंगावर चिकटलेल्या अवस्थेतच आत ब प्रवेश करते व तिच्या अंगावरील परागकन उंबराच्या आततील मादी फुलावर पडतात व तेथे परागसिंचन होते त्यात अंडी देऊन ती माशी फळाच्या आतच मरते त्या फळातील फुले बहरतात याच दरम्यान मा मधील माशीची अंडीही फलन होऊन पिल्ले बाहेर पडतात व त्यातील नर व मादी यांचा समागम होऊन नर मरतात व फलित मादीची मादी माशी फळाच्या बाहेर पडण्यासाठी धड पडते व फळभर फिरते यामुळे नर फुलाचे परागण त्या माशीवर चिकटतात व ती माशी छिद्रातून बाहेर पडते व दुसऱ्या कच्च्या फळात अंडी देण्यासाठी प्रवेश करते अशा प्रकारे माशीमुळेच उंबराचे परागीभवन होऊन फलन होते कीटक व उंबर यांचे सहजीवन एकमेकांच्या सहाय्याने पूर्ण होते याची फळे गोलाकार त्याच्या फळावर वरील बाजूस नाजूक बारीक लव असतात ही फळे सुरुवातीस हिरवी असतात व पिव पिकल्यावर लालसर होतात याची फळे उंबराच्या खोडापासून ते फांदीपर्यंत अतिशय दाटीवाटीने व झुपक्याने खोडावर चिकटून येतात पिकलेल्या फळात अनेक लहान बिया असतात हे फळ खाण्यासाठी पक्षी यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात